नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या बाराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत भगवद्गीतेतला दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योग हा आपण समजून घेत आहोत कर्तव्य पार पाडणे काही सोपे नाही कधीकधी -कधी ते अगदी सहजपणे होऊन जाते पण बऱ्याच वेळेला आपले कर्तव्य हे बाकी काही गोष्टींवर आधारित असते आजच्या भागात याच कर्तव्यांविषयी अधिक जाणून घेऊया कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्तव्यविषयी सांगितलेले ज्ञान या श्लोकातून आपल्याला समजते मागच्या भागात आपल्या कर्तव्याविषयी आपण दोन महत्वाच्या गोष्टींबद्दल बोललो पहिली गोष्ट ही की आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे पण त्याच्या कृतीतून मिळणाऱ्या फळांची काळजी न करता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कर्मांचे फळ फक्त आपल्या उपभोगासाठी नाहीत आजच्या या भागात या श्लोकातून सांगितलेल्या अजून दोन महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की काम करत असताना कर्तेपणाचा अभिमान नसावा आपण नक्कीच असा विचार करू की मी करत असलेल्या कृतींचा मला अभिमान का वाटू नये असा प्रश्न विचारणे अगदी चुकीचे नाही पण श्रीकृष्ण अर्जुनाला एक गोष्ट सांगतात ते म्हणतात की आपले इंद्रिये मन आणि बुद्धी या सर्व स्वतःहून शक्तीहीन आहेत म्हणजे पावलेस ज्या ऊर्जेने आपल्या सर्वांना निर्माण केले तीच आपल्या इंद्रियांना मनाला आणि बुद्धीला शक्ती प्रदान करते तसे असल्यास आपण करत असलेल्या गोष्टींचा आपल्याला अभिमान कसा वाटेल या गोष्टीला थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया आपण लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे नक्कीच ऐकलं असेल त्यातील पहिला लॉ हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बद्दल सांगतो हा लॉ सांगतो की एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड इट ओनली कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर ड्यू टू हील वर्क ऑ इंटरनल एनर्जी आपल्या कर्तव्यांबद्दल बोलायचं तर आपण आपल्या कृतींनी हाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाय करतो एखादी ॲक्शन करून गोष्टी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करत असतो या श्लोकातील अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निष्क्रियतेशी म्हणजे इन अटॅचमेंट होऊ देऊ नका कधी कधी काम करणं कठीण वाटतं थकलो असो तर वाटतं की जरा आराम करूया असंही वाटतं की कोणीतरी आपले हे काम आपल्यासाठी केले तर किती बर होईल श्रीकृष्ण अर्जुनाला असा विचार करू नकोस असा सल्ला देतात काम कोणतेही असो कठीण असो वा सोपे चांगले असो वा वाईट गोंधळात टाकणारे असो वा मजेशीर तुम्ही ते केलेच पाहिजे कारण ते तुमचे कर्तव्य आहे त्यापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही रोज आपली धावपळ तर असते आपल्या आयुष्याला डायनामिक एक्झिस्टन्स असे आपण म्हणतो त्यामुळे कंटाळा येणे थकणे चिडचिड होणे साहजिक आहे पण असे वाटल्याने आपण कर्तव्य पार पाडणे बंद करायचे हा उपाय नाही आपण ब्रेक घेऊ शकतो थोडं रिलॅक्सेशन करू शकतो पण याच ब्रेकला अटॅच होऊन आता मी काहीच करणार नाही हे मात्र आपल्याला महागात पडेल तर असा हा भगवद्गीतेतला श्लोक आपल्या कर्तव्य आणि कर्मविषयी आपल्याला बरंच काही कळलंय कर काम करताना फळांचा विचार करू नका कामाविषयी अभिमान किंवा प्राईड असणे गरजेचे नाही आणि इन ॲक्शनला अटॅच होऊ नका आपल्याला वाटू शकते की मी केलेल्या कामाचं मला अभिमान का नाही वाटावं त्याचे कारण हे की अभिमान किंवा प्राईड हे माणसात इगो निर्माण करते इगो आपल्या प्रगतीच्या आड येतो इगोला जरा बाजूला ठेवले तर आपण आपल्याबद्दल बरेच काही शिकू शकतो ह्या गोष्टी अंमलात आणणे पहिल्यांदा जरा जड जोर जाईल पण सुरुवात करायला काहीच हरकत नाही अजून बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद